मला थोडस आठवते का मी तुम्हाला किती खर्च लावला? काही शेतकरीची जाणीव नाही का तुम्हाला काही, की जसं किती खर्च लागतो, किती नाही, किती फवारे मारले, किती औषध नाही आणि झडती काहीच लागू शकत नाही, काहीच नाही, थोडीशी पण नाही. इतला खर्च लावला मी ना, तरी 3-4 एकर पार्टी पेरली होती तुम्हाला, 3-4 झाडे म्हणजे 3-4 एकर पेरली होती, पण इथलं खूप नुकसान झालं माझं, खूप. कसं करा आता शेतकऱ्यानं हो, पार्टी पावड कशी आहे आणि तुरीचं काही नुकसान खूप झालेलं आहे, नुकसान कसं करा आता शेतकऱ्यानं? ह्याची बोंडोळी आली अशी, काय कामाची ही बोंडोळी? कसं करा शेतकऱ्यांना आता सांगा. काही मी एका वयात फक्त 10 किलो कापूस निघतो आणि माझा तर वेचायलाच तेवढा खर्च जातो, तर काय करावं असं पार्टी पिडून? काहीच फायदा नाही शेतकऱ्यांचा, माझा पण फायदा नाही, मी खूप नुकसान झालेलं आहे माझं, काय करू पण मी आता, काही इलाज नाही भाऊ गोष्टीला, आणि तूर पण पा कशी आहे, तर खायचं पण लायक नाही आहे. ही अशी पार्टी आहे का, ही अशी पार्टी? हे बघा, बापरे काय हातबडा भरल्या आहे बापा. चला वाढ कोणाचा पण जाऊ दे ना, आपल्याला खायची मतलब हातबडा. नमस्कार मित्रांनो, तर हा व्हिडिओ माझा असा याविषयी बनवणं होतं, जर सरकार आपल्याला कोणची गोष्ट काही जास्त पुरवत नाही, देतो देतो हे सर्व मंत्री म्हणतात, मी पण तुला शेतकऱ्यांना जसं पीक विमा देतो, पण असा मला एक वर्ष नाही निघाला, पीक विमा भरला पण मला मिळाला नाही, म्हणजे फक्त असं नुकसान खूप होत राहतो, पण शेतकऱ्यांना शेतकऱ्याचा आवाज सरकारकडे पोहोचत नाही. बस, धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला.